सारथी बार्टी आणि महाज्योतीच्या परीक्षेदरम्यान संशोधक विद्यार्थ्यांनी आक्रोश व्यक्त केलाय. या परीक्षेला विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेला सील नसल्यानं विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा निषेध व्यक्त केलाय. याआधी या परीक्षेचा पेपर फुटला होता आणि आज देखील सील नसल्यानं शासनानं या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. मी कांबळे जयपाल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठाचा परीक्षार्थी विद्यार्थी आहे. 2022 चा संशोधक विद्यार्थी आहे. 24 डिसेंबर 2023 रोजी बार्टी सारथी महाज्योती यांची PhD फेलोशिपची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये 2019 चा ॲज इट इज पेपर दिल्यामुळे शासनानं तो परत रद्द करण्यात आला आणि आज तारीख म्हणजे 10 जानेवारी 2024 रोजी पुन्हा हा पेपर घेण्यात आला. तर यामध्ये सुद्धा त्यांनी पूर्णपणे पेपर फुटलेल्या सर्व विद्यार्थ्यांना दिलेला आहे. नागपूर असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल आणि छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचा तुम्ही आक्रोश या ठिकाणी पाहू शकता की पूर्णपणे शासनाची गर्दी आहे. यामध्ये सारथी असेल, महाज्योती असेल, बार्टी असेल आणि सेट विभाग असेल यांना सहज साधा पेपर सुद्धा काढता येत नाही आणि विद्यार्थ्यांची सरसकटची फेलोशिपची मागणी आहे. गेल्या 4 महिन्यापासून लागू आहे, ती या ठिकाणी लागू करत नाही. तर आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा या परीक्षेवर पूर्णपणे निषेध असेल आणि सर्व विद्यार्थ्यांना शासनाकडून सरसकट फेलोशिप मंजूर करण्यात यावी हीच विनंती आहे. धन्यवाद. कांबळे जयपाल वेंकटी, स्वामी रामानंद विद्यापीठ मराठा, संशोधक विद्यार्थी. आज सारथी महाज्योती आणि बार्टी या तिन्ही संस्थांच्या आधी छात्रवृत्तीसाठी पात्रता परीक्षेचा आज पेपर होता, जो की 24 तारखेला झालेला होता. पण पेपर फुटल्यामुळे हा डबल त्यांनी लावला, 10 तारीख आज दिली होती. आजही सेम प्रकार झालेला आहे, आजही पेपर फुटलेला आहे. ज्या लोकांना डी आणि सी या प्रकारचे हे पेपर आलेले आहेत ते ऑलरेडी सील तुटलेले होते, ते तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता. जे बी आणि ए आहे त्यांनाच फक्त सील होतं आणि पेपर डी आणि सी आहे ते ऑलरेडी सील तुटलेले आहेत, त्यामुळं हा पेपरही फुटलेला आहे. हा ही एक पहिली बाब. आणि दुसरी बाब म्हणजे आम्ही बार्टीचे 2022 विद्यार्थी आहोत. 2022 च्या सारथी आणि महाज्योती या दोन्ही संस्थेच्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप ही मंजूर झालेली आहे. फक्त बार्टी याच अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे, यामुळं शासनाला आमची विनंती आहे की 2022 चे निकष जे सगळ्यांना लावले सारथी आणि महाज्योती तेच निकष बार्टीला लावून सगळ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी हीच एक मागणी आहे. आणि 2023 च्या विद्यार्थ्यांबद्दल सरकारने गांभीर्याने विचार करावा, कारण हे सर्व आधी संशोधन करणारे विद्यार्थी आहेत, प्रत्येक वेगवेगळ्या स्ट्रीम मधनं प्रत्येक वेगवेगळ्या फील्ड मधले विद्यार्थी आहेत. तर याच्यामध्ये वेगळे पात्रता निकष लावून त्यांनी जर एक्झाम घेतली तर ते योग्य राहील. आणि जर दरवेळेस जर अशीच परीक्षा आणि पेपर जर फुटत राहिले तर विद्यार्थ्यांना नेमकं परीक्षेला यायचं की कॉलेजला जायचं हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. त्यामुळे शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने बघावं एक विनंती आहे. मी स्वप्नील वाघमारे, कृषी महाविद्यालय, परभणी.